आरंगाव कोविड सेंटरमध्ये फळ वाटण्याचा कार्यक्रम आयोजन केलं. त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले या भागाचे पंचायत समिति सदस्य दीपकजी कारले, त्याचबरोबर या गावचे सरपंच मोहनजी गहिले, आमचे मित्र सहकारी आणि खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव पाटील शेळके, त्याचबरोबर या कोविड सेंटरचे आपले CHO डॉक्टर, त्यांना असणारे त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटरचं अतिशय उत्तम काम चाललं आहे, असे आमचे डॉक्टर ससाने, माझ्याबरोबर आलेले आमच्या गावचे उपसरपंच आदिनाथ मोडवे, बंटीजी पवार, त्याचबरोबर सुनीलजी खरविले, संदीपजी राहीन, अनिलजी राहीन, हे सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित आहेत. कालसुद्धा आम्ही चितुंडी पाटील कोविड सेंटरला भेट दिली, तिथेही फळ वाटण्याचा कार्यक्रम केला, पेशंटला दिलासा देण्याचा कार्यक्रम केला. आणि आज जर पाहिलं तर नगर तालुक्यामध्ये आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये कोविडचे रुग्ण कमी झालेले आहेत, बरेचसे ह्या महामारीतून वाचण्याचं काम झालेलं आहे. आणि हे जे सर्व आज नगर तालुक्यात जे कोविडचे पेशंट कमी झालेत, याचं सर्व जर म्हटलं तरी डॉक्टर, नर्सेस आणि त्यांना जे काम त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करणारे आशा वर्कर्स, खरं जर म्हटलं तर यांना धन्यवाद दिला पाहिजे. कारण गावगाव जसं डॉक्टरांनी सांगितलं किंवा आदरणीय तहसीलदार मांडगे मॅडम यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनानुसार नगर तालुक्यात जे उपक्रम झाला आणि गावागावात सर्व सरपंच असतील, सर्व कोरोना समितीचे सदस्य असतील, यांनी सर्वांनीच कष्ट घेऊन आज कोरोना आटोक्यात आणण्याचं आपण सर्वांनी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस नगर तालुक्यामध्ये जे कोरोनाचे पेशंट वाढले होते, त्याच्यामध्ये आरंगाव असेल, बुरडगाव असेल, वाळकी असेल, गुंडेगाव असेल, असे बऱ्याचशा गावांनी पेशंट वाढले होते, त्यावेळेस आमदार साहेबांनी आणि आमच्या मार्केट कमिटी सर्व संचालकांनी एकत्र विचार करून आपण नगर तालुक्यातसुद्धा आपणसुद्धा आपल्या माणसासाठी काहीतरी काम केलं पाहिजेत, त्यांना कुठेतरी आधार दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे, या हेतूने आम्ही सर्वजण मार्केट कमिटी संचालक आदरणीय तहसीलदार साहेबांकडे जाऊन त्यांना निवेदन दिलं. आणि त्या निवेदन दिल्यानंतर नगर तालुक्यामध्ये कोविड सेंटर जास्त प्रमाणात सुरुवात झाली. त्यात पहिलं कोविड सेंटर निवेदन दिल्यानंतर आरंगाव या ठिकाणी झालं, त्यानंतर बुरानगर येथे झालं, परत वाळुंजला आम्ही नुसतं संचालकांनी उपदेशच केला नाही तर कृतीसुद्धा करून दाखवली. त्या कृतीतून आम्ही वाळुंजा असेल राम सत्य लॉनचं कोविड सेंटर उभा केलं मार्केट कमिटीच्या वतीने, त्याचप्रमाणे मेखरी येथे एक सगळ्यांना जवळ पडेल असं त्या भागामध्ये मेखरी येथे कोविड सेंटर सुरू केलं. आणि त्यातून खरं जर म्हटलं तर सर्वसाधारण नागरिकांना दिलासा देण्याचं काम झालं. तर हे सर्व करीत असताना आजही मी परत यातून एक सर्व तालुक्यातील नागरिकांना एक सूचित करतो, एक विनंती करतो का ज्या ज्या घरामध्ये कोरोनाचे सिम्पटम्स जर कोणाला जर आढळले तर आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजेत, जेणेकरून आपलं घर वाचतं, आपल्या प्रौढांना त्याचा त्रास होत नाही आणि त्याचप्रमाणे आपलं गावसुद्धा सुरक्षित राहतं. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करीन की ज्यांना ज्यांना सिम्पटम्स आलेले आहेत अशांनी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आपले कोविड सेंटर असेल किंवा चांगल्या डॉक्टरकडे जाऊन ताबडतोब उपचार करून घेऊन आपल्या गावात तालुक्यात कोविडला आपल्याला कोविडमुक्त करता येईल असं सर्वांनी करावं. मी डॉक्टर अनिल ससाने, आरणगाव मेहराबाद कोविड सेंटरचा नोडल ऑफिसर आहे. आज आम्ही या कोविड सेंटरमध्ये काम करत असताना येत्या या महिनाभरामध्ये 100 पेशंटहून जवळजवळ 10 पेशंट आज ॲडमिट आहेत. एवढं चांगलं काम या कोविड सेंटरमधून आणि आपल्या ग्रासरूट लेवलला काम करणारे आरोग्य कर्मचारी आशा वर्कर काम करत आहेत. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं औषधोपचार सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सोयीसुविधा देत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आज वेगवेगळे संघटनेचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मदत करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज आपले वाकोडीचे हरिभाऊ करडिले मित्रमंडळ यांनी या कोविड सेंटरला पेशंटसाठी फळं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये चिक्कू आहेत, सफरचंद आहेत, तसेच औषधोपचाराचा एक भाग म्हणून त्यांनी खोकल्याच्या बाटल्या, हात सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज असं अत्यंत चांगलं मौल्यवान औषधोपचार दिलेला आहे, भेट दिलेले आहेत. मी माझ्या
या कोविड सेंटरच्या सर्व पेशंट आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या वतीने मी हरिभाऊ करडिले अण्णा यांचं मित्रमंडळ आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांनी असंच कोविड सेंटरला पेशंटला सदिला सद्याव मदत करावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी अरंगाव या कोविड सेंटरमध्ये आपले सर्वांची लाडकी हरिभाऊ करडिले साहेब अण्णा यांनी आपल्याला आपल्या या कोविड सेंटरला औषधं तसेच फळ इत्यादी सॅनिटायझर हँडग्लोव्ज असं खूप मोठं पॅकेज त्यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी आपल्या अरंगावच्या वतीने कोविड सेंटरच्या वतीने अण्णांचं खूप लाख मोलाचं धन्यवाद देतो.